विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री टिटोरस मध्ये तुमचं स्वागत आहे चला आजच्या व्हिडिओ मध्ये पुन्हा एक कन्सेप्ट विद इन टेन मिनिट्स पण न्यूमेरिकल आहेत बरं का त्यामुळे थोडासा वेळ लागेल पण कुठला क्वेश्चन आहे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे आतापर्यंत तुम्ही ओळखला पण असेल बरं का प्रश्न कुठला येते सांगू का सिंपल पेंडुलम पाच पैकी तीन पेपर मध्ये हा प्रश्न आलेला आहे बऱ्याच्या वरती न्यूमेरिकल पण भरमसाठ आहेत आणि ऑसिलेशन टॉपिक मधली सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट आहे सीईटी साठी प्रचंड एमसी क्यू त्याच्यावरती सुरुवात करूया आता सिंपल पेंडुलम बघा मी तुम्हाला काय एकदा बोललोय बघा की तुम्हाला डायग्रॅम जमली की सगळंच जमलं लक्षात घ्या आता हा जो सिंपल पेंडुलम असं कर काढा बरं का बाळ लक्षात घ्या ओके नाही तर मी पोरांच्या सिंपल पेंडुलम बघितलं असे काढतात की असं आणि अशी स्ट्रेट लाईन कशी येईल सांगा बघू मग स्ट्रेट लाईन येणार नाही हे ये लक्षात घ्या सिंपल ची डायग्राम परफेक्ट काढा ओके okay. ही जी आहे हा अँगल आहे थीटा ही लेंथ यल आहे ऍक्च्युली तुम्हाला मी सांगू का ह्याच्यावर कुठले फोर्स ऍक्ट होत आहेत टी नॉट टेन्शन इन द स्ट्रिंग ओके okay. त्याला काही रिझॉल्व्ह करायचं नाही पण हे जे वेट ऍक्ट होते ना डाऊनवर्ड मध्ये त्याला रिझॉल्व्ह करा हा थीटा असेल तर कॉरस्पॉडिंग अँगल थीटा ही ऍडजेस साइड आहे जी कॉस थीटा एम जी कॉस मग हा जो कॉम्पोनंट आहे इकडं तो आहे एमजी साइन थिटा आता सांगू का पहिला आपला शब्द कोणता असतो कन्सिडर मग कन्सिडर सिंपल इन द फिगर लेट दुसरा शब्द लेट काय एम म्हणजे मास ऑफ द दॉपल म्हणजे लेंथ ऑफ द स्ट्रिंग जी म्हणजे टू टी नॉट म्हणजे टेंशन टी म्हणजे पिरियडिक टाइम ओके थीटा म्हणजे व्हर्टिकल अँगल अँगल मेड बाय स्ट्रिंग विथ वर्टिकल ओके आता लक्ष द्या फ्रॉम फिगर म्हणूया आपण हे टाकतो फ्रॉम फिगर जो आहे ना तो रिस्टोरिंग फोर्स प्रोव्हाइड करतोय थीटा हा कॉम्पोनं हा जो कॉम्पोनंट आहे ना तो रिस्टोरिंग फोर्स प्रोव्हाइड करतोय आपण त्याला इकडे ओढतोय वर दुसऱ्या डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतोय म्हणून तर ते मायनस साइन घेतले निगेटिव्ह डायरेक्शन बरं आता ऐका थिटा इज व्हेरी स्मॉल असल्यामुळं साइन थिटाच्या ऐवजी थिटा घेतलं नेक्स्ट स्टेप फ्रॉम फिगर ची व्हॅल्यू असते एक्स अपॉन एल म्हणजे हे एक्स आहे आणि हा एल आहे एक्स अपॉन एल हे मेजरमेंट झालं okay, आता इथं एम जी एल हे जे आहेत ते कॉन्स्टंट आहेत याचा अर्थ फोर्स इज प्रपोर्शनल टू एक्स हेन्स सिम्पल पेंडुलम परफॉर्म्स बघा मी काय म्हणतोय सिम्पल पेंड्युलम परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन हा सुद्धा दोन मार्काचा प्रश्न आहे मग बघा पहिला फिगर ड्रॉ केली सिंपल पेंड्युलम चे डायग्राम पण एकदा विचारलेले आहे ते झालं आपलं सिंपल शो दॅट सिंपल पेड्युलम परफॉर्म सिंपल हार्मोनिक मोशन हे इथपर्यंत पुष्कळ होतं पण त्याच्या पिरियॉडिक टाइम आता सेकंड मला घ्यायचा होता पण पिरियोडिक टाइम चा फॉर्म्युला पाहिजे ना तुम्हाला आता कसं करायचं ते बघा पुस्तकातलं काही मला माहित नाही त्यांनी काय केलं ते मला पुस्तकात बघायचं नाही मी फक्त सांगतोय लेफ्ट मध्ये व्हॅल्यू पोट करायचा चला लेफ्ट मध्ये कोण आहे फोर्स त्याचा फॉर्म्युला मास इंटू ऍक्सिलरेशन बघा आता एम ला एम काय होईल कॅन्सल लेफ्ट मध्ये व्हॅल्यूपुट करायचं ऍक्सिलरेशन ऑसिलेशन मध्ये फॉर्म्युला आहे मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स मायनसला मायनस एक्स ला, एक्स कॅन्सल स्क्वेअर रूट काढा ओमेगा इक्वल्स टू रूट मध्ये कोण आलं जी अपॉन एल लेफ्ट मध्ये व्हॅल्यू पुट करायची ओमेगाची टू पाय अपॉन टी ओके आणि दॅट इक्वल्स टू जी अपॉन एल करा रेसिप्रोकल टी अपॉन टू पाय एल अपॉन जी मग टी इक्वल्स टू टू पाय बघा जरा व्यवस्थित लिहितो टी इक्वल्स टू टू पाय अंडर रूट एल अपॉन जी हे लक्षात घ्या हे सगळं चाललंय चांगलं तुम्हाला आवडतंय ना तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा बर का बऱ्याच लोकांना याची गरज आहे सांगतो मी जेवढं घेईल ना तेवढं पुरेसं ठरणार आहे डिसेंट स्कोर आणण्यासाठी आपल्याला कमी मार्क मिळणार नाहीयेत हे लक्षात घ्या तुम्ही मला फॉलो करताय माझ्यावर विश्वास ठेवा लास्ट इयर त्याच्या लास्ट इयर त्याच्या लास्ट इयर लाखो मुलं आहे टोटल की ज्यांनी मला फॉलो केलंय आणि बाळानो ते परिषदेत येत आहेत प्रश्न फक्त मित्रांपर्यंत हे पोहोचवा बरं का एक रिक्वेस्ट करतोय झालं का आता मी तुम्हाला सांगतोय पिरियड टाइम लेंथ वर डिपेंड आहे जी वर डिपेंड आहे इथं मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय बघा हा सिम्पल पेंडुलम आहे आणि हा असं त्याचं मोशन आहे म्हणून समजून घ्या आता मी हे जे आहे ना स्ट्रिंग त्याला इथं नेऊन सोडलं मग तो असा ऑसिलेट होईल मग पिरियड टाइम वाढेल का कमी होईल सांगा वाढेल का कमी होईल तर मी तुम्हाला सांगू का पिरियॉडिक टाइम चेंज होणारच नाही मुलांना वाटतं वाढेल अरे लेन वाढली ना अशी अरे पण ती अँप्लिट्यूड वाढते ना पिरियॉडिक टाइम अँपलिट्यूड वर कुठं डिपेंड आहे तो पिरियड टाइम चेंज होणार नाही बरं दुसरं हा एकदम प्लास्टिकचा होता बॉब आता तिथून लोखंडी लावला मी हेवी मेटल लावलं एकदम आता काय होईल पिरियड टाइम बदलणार नाही कारण तो बॉबच्या मासवर कुठं डिपेंड आहे तो लेंथ वर डिपेंड आहे मला का डोक्यात बरं अजून एक सांगतो कन्सेप्ट बघा आता हे सगळ्या एमसीक्यू इम्पॉर्ट असतात बरं का लक्षात घ्या हा पाणीनं भरलेला आहे बॉब आणि तो होलाय ओके okay. सांगू का लेंथ कुठपर्यंत असते माहिती आहे का इफेक्टिव्ह लेंथ सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंत असते लक्षात घेत पर्यंत पण पर जसं जसं पाणी कमी 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 होईल तसं हा पॉईंट खाली 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 जाईल ना समजा एवढं पाणी आहे म्हणजे हा सेंटर इथे ना कुठंतरी पुन्हा म्हणजे याचा अर्थ लेंथ वाढली ना लेंथ वाढली की पिरियड टाइम वाढणार इनिशियली पण जेव्हा सगळं पाणी संपून जाईल तेव्हा परत तो पॉईंट सेंटरलाच येणार परत पिरियड टाईम आहे तेवढा येणार अरे बघता बघता झाले की आपल्या कितीतरी एम सी क्यूज बर आता सेकंड से पेंडुलम ज्या पिरियड सिंपल पेंडुलमचा पिरियड टाइम दोन सेकंद आहे ना तो आहे सेकंड से पेंडुलम तो कोण असणार आहे सेकंड स्पेंड्युलम से ओके आता ऐका मग जर मी या फॉर्म्युलात टीच व्हॅल्यू टू पुट केली तर दॅट इक्वल्स टू टू पाय अंडर रुट अपॉन पॉझेल स्क्वेअर करा वनचा स्क्वेअर वन याचा स्क्वेअर पाय स्क्वेअर जी त्यामुळे एल ची व्हॅल्यू येणार आहे जी अपॉन पाय स्क्वेअर सगळ्यात महत्वाचं आहे जी अपॉन पाय स्क्वेअर म्हणजे जर जी ची व्हॅल्यू चेंज होत असेल तर एल ची व्हॅल्यू चेंज होणार आता कॅल्क्युलेटर काढा आणि पायचा स्क्वेअर एकदा कॅल्क्युलेट करा नाईन पॉईंट एट सिक्स काय समथिंग येतोय तो पाठ करा रोटेशनल डायनेक्स मध्ये पाय स्क्वेअर म्हणजे टेन घ्यायचं असते लक्षात घ्या पण सगळ्या ठिकाणी नाही चालत ते यल ला तर बिलकुल चालत नाही एकदम अक्युरेसी लागते लक्षात घ्या बरं का पाय स्क्वेअर ची व्हॅल्यू एकदा पाठ करा सेकंड सेकंड पेंडुलम लक्षात आलं अ पिरियड टाइम हॅव्हिंग पिरियड टाइम सॉरी अ सिंपल पेंडुलम हॅव्हिंग पिरियड टाइम 2 सेकंड ओके आता न्यूमेरिकल बघा न्यूमेरिकल म्हटलं की ना बाळांनो मस्तच पीरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ सिंपल पेंडुलम इंक्रीजेस बाय 10% व्हेन लेंथ इज इंक्रीज्ड बाय 21 म्हणजे नंतरची लेंथ सुरुवातीच्या लेंथच्या 21 सेंटीमीटर वाढवली आणि नंतरचा पिरियॉडिक टाइम सुरुवातीच्या पिरियॉडिक पेक्षा दहा टक्केनं वाढल्यामुळं एकशे दहा झाला मग टी प्रपोर्शनल टू रूट एल समजा टी टू अपॉन तर त्या एल वन टी टू एकशे दहा अरे रे मी इथं शंभर लिहायचं बरं मला टी वन इनिशियली शंभर आणि हे हंड्रेड दॅट इक्वल्स टू इथं येणार आहे एल टू ची व्हॅल्यू एल वन प्लस ट्वेंटी वन अपॉन एल वन झिरोला झिरो कॅन्सल करा स्क्वेअर करा परत शंभर येणार इथं आणि दॅट इक्वल्स टू येल वन प्लस ट्वेंटी वन अपॉन करा क्रॉस मल्टिवेशन उत्तर मिळेल तुम्हाला सांगतो हे असंच करतो बरं का हिने काय केलंय बघा सांगतो हे पॉईंट ट्वेंटी वन घेतले मी ट्वेंटी वन घेतले माझं उत्तर सेंटीमीटर मध्ये येणार आहे तुम्ही इथं सॉल्व्ह केला शंभर सेंटीमीटर येईल म्हणजेच वन मीटर बर विचारलंय काय इनिशियल पिरियड मग पिरियड इनिशियल टी वन टू बाय अंडर रूट एल वन अपॉन जी ओके व्हॅल्यू पुट आता करत मला करून दाखवतो हे किती आहे नाईन पॉईंट एट ना म्हणजे टू पाईच व्हॅल्यू थ्री पॉईंट वन फोर नाईन पॉईंट एट स्क्वेअर रूट कॉलम मध्ये जावा लॉक टेबल मध्ये बोर्डला ते अवेलेबल असतं नाईन एट चा झिरो बघा का पॉईंट लिहा तुम्हाला उत्तर मिळेल बघा ऍक्युरेट पाहिजे बर का लक्षात घ्या ओके नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया बघूस ना काही अशा बघ ह्याच्यामध्ये टेन्शन येत आपण आपला आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया समर सीजन सेकंड पेंडुलम से म्हणजे पीरियडिक टाइम दोन से होता सुरुवातीचा बर का ड्यूरिंग uh, विंटर लेंथ डिक्रीजेस बाय वन पर्सेंट आता लेंथ कमी होते रे म्हणजे मी लिहू का एल टू आणि एल वन हा जो रेशो आहे तो नाईन्टी नाईन अपॉन हंड्रेड एक ना डिक्रीज झाले ना हाऊ मच द क्लॉक गेन ऑर लूज इन वन डे आता मी तुम्हाला सांगू का मग मला असं करायला पाहिजे टी प्रपोर्शनल टू रूट असणार मग टी टू अपॉन टी वन दॅट इक्वल टू एल टू अपॉन एल वन केलं पाहिजे टी टू तसंच ठेवा हे दोन सेकंद ठेवा सॉरी तर इक्वल टू साईन पाहिजे हा आणि एल टू अपॉन एल वन हा जो रेशो आहे तो नाईन्टी नाईन अपॉन हंड्रेड आहे आता मला लॉक टेबल घ्यावंच लागेल लक्षात घ्या ओके आणि या लॉक टेबल नुसार मी असं करतोय टी टू अपॉन टी ओके ओके हा दॅट इक्वल टू हंड्रेड चरू टेन येते नाईन्टी नाईन स्क्वेअर स्क्वेअरूच्या कॉलम मध्ये जायचं आणि नाईन्टी नाईनचा झिरो बघायचं नाईन पॉईंट नाईन फाईव्ह नाईन पॉईंट नाईन फाईव्ह मग टी टू इक्वल्स फाईव्ह ला दोन ना मल्टिप्लाय करूया ओके वन पॉईंट नाईन नाईन पण टेन असल्या मग तो तुमचं लक्षात आलं का नाईन्टी नाही पण अजून दहा ना डिवाईड केलं वन पॉईंट नाईन्टी नाईन येईल अरे आलं का उत्तर चेक करा वन पॉइंट नाईन्टी नाईन आहे का परत ह्याच्या पुढचं सांगतो काय करायचंय ते म्हणजे घड्याळना दोन सेकंदात एक सेकंद बाग पडायला लागले पॉईंट पॉईंट नॉट वन म्हणजे बघा नीट लक्ष द्या दोन सेकंद पिरॉइड टाइम पाहिजे पण आपल्याला मिळतोय वन पॉइंट नाईन्टी नाईन सेकंद याचा अर्थ ते घड्याळ लूज करत ओके ओके थांबा लूज नाही करत समजून घ्या दोन सेकंद वेळ आहे पण ते एक पॉईंट नव्याण्णव सेकंद दोन सेकंद दाखवायला टाइम म्हणजे मी असं लिहितो दे आर फॉर क्लॉकेस टू पॉइंट झिरो झिरो मधून वन पॉइंट नाईन्टी नाईन मायनस मायनस करा झिरो पॉईंट झिरो वन मग क्लॉक गेन्स झिरो पॉईंट झिरो वन सेकंद इन टू सेकंद दोन सेकंद तेवढं मग लेट क्लॉक गेन्स एक सेकंद मानूया चोवीस तासात म्हणजे चोवीस ला छत्तीस येणं मल्टिप्लाय करूया मग आता रेशो घ्या एक्स ला डिवाइड करा झिरो पॉईंट झिरो वन याला ना आणि ट्वेंटी फोर इंटू थ्री सिक्स झिरो झिरो ला डिवाइड करा टू ना काय अवघड आहे काहीच अवघड नाहीये आता हे ना फक्त मल्टिप्लाय करा झिरो पॉईंट झिरो वन ना मल्टीप्लाय केलं हे दोन झिरो कॅन्सल होतील मग मला उत्तर मिळेल बारा गुणिले छत्तीस बारा गुणिले छत्तीस ओके हो, करून बघूया पण मी तुम्हाला सांगू का इथं जे आहेत ना हे काय काय मला समजलं नाही त्यांनी काय केलं ते बरं का म्हणजे चारशे चौतीस चा उत्तर येते का बार बारसंघ बहात्तर येते बार ते छत्तीस छत्तीस आणि सात सहा सात तेरा चले चारशे बत्तीस सेकंद येते त्याचं चौतीस आलंय मला फरक पडत नाही म्हणजे ओ सॉरी मला फरक पडत नाही असं नाहीये बरं का ऍक्च्युअली आपलं हे बरोबर आहे हा पण त्यांनी आता हे सेकंद आहेत मिनिटात विचारले त्याला सिक्स्टीनं डिवाइड करा तुम्हाला उत्तर मिळेल पण ही योग्य मेथड आहे लक्षात घ्या असं सोडवा ओके बरं नेक्स्ट क्वेश्चन सांगतो कॉनिकल सिंपल सिम्पल मी बाजूला सरकतोय पुस्तकातला तुमचा प्रश्न आहे फॉर्म्युलात डिफरन्स होऊ शकतो इथं कायनडिक आणि पोटेन्शियल एनर्जी कॉन्स्टंट असते इथं जर समी कॉन्स्टंट असते तुम्ही बघा सोडवा हा म्हणजे बघा हे जे प्रश्न आहेत आता मी घेणार नाहीये एक सेकंड पेंडुलम तुम्हाला माहिती आहे एल इक्वल्स टू जी अपॉन पाय स्क्वेअर म्हणजे याचा अर्थ एल प्रपोर्शनल टू जी ओके ते फॉर्म्युला वापरा मग जी आणि हे वन बाय सिक्स दॅट ऑफ अर्थ तुम्हाला कळालं असेल त्याच्यानंतर इथं सुद्धा लेंथ सेकंड स्पेंड्युलमच आहे सोडवा ओके मग आता किती मिनटं झाली सिंपल पेंड्युलमला बारा मिनिटात ही कन्सेप्ट मी तुमची घेतलेली आहे न्यूमेरिकल पुस्तकातले सगळे दाखवलेत व्यवस्थित करा ऑल द बेस्ट